आला, पुन्हा उच्च न्यायालयात मुंबईत पुरी पिटिशन केली, त्या पुन्हा एकदा शासनाने याच्यामध्ये योग्य तोडगा काढावा असा एक पुन्हा रेफरन्स आला. त्यामध्ये आम्ही अभ्यास केल्यावर मला असं दिसलं की 2011 पाच हजार लोकसंख्येचा निर्णय आपण केला, 2011 सेन्सर 5000 लोकसंख्येचे गाव चालू केले आपण. पण मग अभ्यास केला पुन्हा दोन की त्याच्यामध्ये 3000 लोकसंख्या जेव्हा 2011 होती तर आजच्या डेटला ते 5000 झाले गावं आजच्या डेटला. मग एक सामूहिक निर्णय केला की बाबा ठीक आहे, 2011 3000 दाखवली होती, आता 5000 आहे जवळपास, तेवढ्यापर्यंत आली आहे जनसंख्या. मग त्यांना अलाव केला 3000 लोकसंख्या पूर्ण, म्हणजे आता जवळपास 5000 झालेले. आता ते काही सेन्सस आलं नाही नवीन, पण त्याचा 2011 आधार आहे, 3000 झालेले गावं आणि ग्रामपंचायती. आणि दुसरं असं म्हटलं की जसं नागपूर महानगरपालिका आहे, इथे आता ग्रामीणमधल्या लोक नागपूर महानगरपालिकेच्या बिअर बारमध्ये येतात समजा मोठ्या प्रमाणावर, तिथे खूप गर्दी, त्या ठिकाणी होणारा ट्राफिक वगैरे, तर आपण 3 किलोमीटर अलाव केलाय बाउंड्रीपासून 3 किलोमीटर पर्यंत. हे मग ते किती लोकसंख्येचं गाव असो 3 किलोमीटर एरियाला चालू केलाय. नगरपालिका नगरपंचायतला 1 किलोमीटर एरिया ग्रामीण भाग म्हटलं, म्हणजे शहरामध्ये येणारा जो लोंढा आहे पुन्हा संध्याकाळचा आणि पुन्हा अवैध, म्हणजे अवैध एवढं वाढलं की तुम्ही जेव्हा वैध प्यायला भेटत नाही तेव्हा अवैध पितात, विषारी दारू, मग 2-2 लोक मरतात, मग काही थोडासा कमजास झाला तर. एकीकडे अवैध दारू चा मोठ्या प्रमाणावर महापूर थांबणे, मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर झालं लोकांचं, त्याचाही थोडा करणे, काही राज्यात सरसकट चालू करून टाकलं. आम्ही सरसकट नाही केला, म्हणजे सरसकट मागितलं लोकांनी परवानगी, पण आपण तसा नाही केला. 3000 लोकसंख्येच्या गावं त्यांना अलाव केलाय, नागपूर पूर्ण महानगरपालिकेच्या 3 किलोमीटर आणि नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या 1 किलोमीटर असं चालू केलं आहे.